पण तो रस्ता अर्धवट राहिला आहे आपण पाहत असलेला हा रस्ता शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक करण्यासाठी मोठा उपयुक्त ठरतो शिवाय या रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात येजा असते हा रस्ता करावा अशी मागणी केली जात होती या मागणीची दखल घेत कर्तव्यदक्ष आमदार उल्हास पाटील यांनी सुमारे पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला हा रस्ता करण्यास ठेकेदाराने सुरुवातही केली पण मध्येच रस्त्याचे काम रकडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे ठेकेदारांच्या आडमोठे धोरणामुळे सामान्य जनतेला शेतकऱ्यांना हाल सोसावे लागत आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष न करत हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी सध्या आगर शिरोळमधून होत आहे महानकर न्यूजसाठी आगरहून ऋषिकेश बाऊचे